एवढे तुम्ही ऍक्च्युली वेगवेगळ्या गोष्टी बोललात, जसं एक पीएमसी नेमा, एक ऍक्च्युली इन्कम टॅक्सवाला नेमा, एक लीगल नेमा. जेवढी लोक जास्ती वाढतात तिकडे प्रश्न चालू होतो की पहिली गोष्ट काय करायची आणि दुसरी काय करायची आणि तिसरी काय करायची. आणि मग ते कन्सल्टंट जे नेमतात ते बरेचसे, ऍक्च्युली तुम्ही आज कन्सल्टंटचं नाव दिलं पेपरमध्ये तर तुम्हाला 10 लोकांची नावं येतात, मग तुम्हाला कळत नाही की याच्यामध्ये आपण कोणाला नेमायचं, त्याच्यामध्ये काय गोष्टी हव्यात. जो मुद्दा कन्फ्युजनचा आहे की नेमकं काय करायचं, होतं काय, आज मी खूप स्पष्टपणे सांगू इच्छितो की सोसायटीने असं वाटतं की एक ऍडव्होकेट आणि एक आर्किटेक्ट नेमला की माझं रिडेव्हलपमेंटचं काम झालं. पण आपण एक समजून घ्यायला पाहिजे की आर्किटेक्टचं काम, त्या 5 वर्षामध्ये त्यांनी जे काही शिकले आणि त्यांच्या नंतरचे एक्सपिरियन्स, त्यामध्ये बिल्डिंगचं प्लान करणं, डिझाईन करणं आणि त्याच्या संदर्भात कन्स्ट्रक्शन आणि या सगळ्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात काम करणं, एवढंच काम आहे. आणि आपण त्यांच्यावर काय टाकतोय, त्यांना सांगतोय तुम्ही डॉक्युमेंट चेक करा, त्यांना सांगतोय फायनान्स करून मिळेल, त्यांना सांगतोय फायनान्स आणून द्या, अवेलेबल करून द्या, त्यांना सांगतोय कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करा, सगळ्या गोष्टी. आर्किटेक्ट बघा, प्रत्येक प्रोफेशनचं एक महत्व आहे, त्याची एक एक्सपर्टी आहे. मी स्वतः आर्किटेक्ट नाही आहे, तरी पण मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे आणि तो सर्टिफाईड. सर्टिफिकेशन म्हणजे काय, की प्रोजेक्ट कशा प्रकारे बेस्ट करावा ह्याचं एक शिक्षण आहे आणि त्यात ते शिक्षण घेतलेली मी व्यक्ती आहे. तर मुख्य काय आहे की थोडक्यात सांगतो, पहिलं स्कोप मॅनेजमेंट, नेमकं आपल्या प्रोजेक्टमध्ये करायचं आहे काय, त्याचा स्कोप काढणं ही पहिली जबाबदारी सोसायटीची पीएमसी बरोबर आहे. आणि त्यानंतर त्या स्कोप प्रमाणे एक्सपर्ट आपल्याला नेमायचे. एक्सपर्ट मधला एक एक्सपर्ट म्हणजे आर्किटेक्ट आहे, नंतर मग लीगलसाठी ऍडव्होकेट आहे, आपल्याला फायनान्स हवा तर फायनान्सचे कन्सल्टंट आहेत, फायनान्स मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत, लोनचे कन्सल्टंट आहेत. स्ट्रक्चरल इंजिनियर नेमणं हा दुसरा एक भाग आहे, तो आर्किटेक्ट नाही काम करत. डॉक्युमेंटेशनसाठी जी काही गोष्टी आहेत, परमिशन अप्रुव्हलसाठी एक वेगळी टीम असते. या सगळ्यांचं हा स्कोप मध्ये आलेला एक पहिला भाग. आणि त्यानंतर स्कोपसाठी च्या प्रमाणे एक्सपर्ट्स नेमणं, याला म्हणतात रिसोर्स मॅनेजमेंट, तो करणं जरुरी आहे. आणि त्यानंतर महत्वाचा भाग मला असं वाटतो की तो म्हणजे कम्युनिकेशन. तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला असेल, ऍडव्होकेट एक बोलतात, आर्किटेक्ट एक बोलतात, आणखी कोणीतरी दुसरं बोलतं आणि सोसायटी कन्फ्यूज होऊन जाते. आय डू अग्री विथ दिस जेंटलमन. तर त्यामुळे त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करणारी किंवा सगळ्यांना एकाच माळेप्रमाणे बांधून देणारी जी एक्सपर्ट आहे तो म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर त्याने कम्युनिकेशन मॅनेजमेंट हा जो भाग आहे त्याला, कम्युनिकेशन म्हणजे काय की सगळ्यांमधला संवाद आणि त्या संवाद करून सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. आपण प्रॉब्लेम आल्यानंतर त्याला सोल्युशन काढण्यापेक्षा रिस्क मॅनेजमेंटमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट काय करतो की पुढे काय रिस्क येणार आहे प्रत्येक भागामध्ये, त्या मॅनेजमेंट मध्ये तो रिस्क मॅनेजमेंटचे लिस्ट काढतो आणि त्याप्रमाणे त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर प्रोएक्टिव्हली काम करतो. हे सगळ्या गोष्टी करणं हे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये महत्वाचं आहे. फक्त आर्किटेक्ट, फक्त ऍडव्होकेट असं नाही तर एक टीम असते, ती पीएमसी म्हणजे टीम आहे, त्या टीमचं संपूर्णपणे एकत्र नेमणं महत्वाचं आहे.